अरे यांना सिमरन लताची काही काळजी नाहीये, बस यांना फक्त एक मालदार आसामी पाहिजे। शारदा, मी मानतो की माझ्याकडून खरंच चूक झाली आहे, मला असं करायला नको हवं होतं, पण यासाठी मी तुझी माफी मागतो। मला पण तुमची मुलगी रोशनीची फारच चिंता आहे। जर तुम्ही आमच्याशी काही नातंच ठेवलं नसेल तर आम्ही बोलायचं तरी कोणाला, आणि तसंही मला नाही वाटत की आपल्या बहिणीचा दुसऱ्यांदा घर बसवण्याचा विचार काही चुकीचा काय झालं? झोप नाही येत? फार अस्वस्थ वाटतंय हो। पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर ते ऑफिसचं दृश्य दिसतंय। हे पहा श्रीमतीजी, अस्वस्थता एकतर भीतीमुळे होते किंवा तेव्हा जेव्हा मनुष्य काही चुकीचे काम करतो तेव्हा होते। आता जेवढं मी तुला ओळखतो, घाबरत तू नाहीस। तुमच्या बोलण्याचा अर्थ आहे की मी काही चुकीचं करत आहे? हा प्रश्न तू स्वतःला विचार, म्हणजे उत्तर तुला स्वतःलाच मिळेल। हे बघ मालती, आपल्याला या मुलांच्या भविष्यात अडचण नाही आणली पाहिजे। आपण दोघेही म्हातारे झालो आहोत, काय माहित कधी देवाचं बोलवणं येईल। कमीत कमी जाण्या अगोदर हे एक पुण्याचं काम करून जाऊ। तर आपले खूप पाप कमी होतील। सिमरनला तर मला आजही खुश बघायचंय, पण मी ह्या बाईला कधीच माफ नाही करू शकत। मी तिला कधी खुश नाही बघू शकत, जिने माझा एकुलता एक मुलगा माझ्या म्हातारपणाच्या आधाराला हिरावलं। तुझा मुलगा तिने नाही हिरावला, ज्याचं जेव्हा बोलावणं येतं तेव्हा त्याला जावं लागतं। उल्लड मुरादाबादीची ओवी आहे, सबको उस रजिस्टर पर हाजिरी लगानी है, मौत वाले दफ्तर में छुट्टी नहीं होती। या सर्व्या गोष्टी ऐकायला चांगली वाटतात, ज्याच्या बरोबर घडतं त्यालाच कळतं। जर तू तुझा मुलगा गमावला आहे तर लतानेही तिचा नवरा गमावला आहे। जरा विचार कर, तुझ्याजवळ तर मी आहे, त्या बिचारीकडे तर कुठलाच सहारा नाही। विचार कर, इतके वर्ष तिने एकट्याने कसे घालवले असतील। खरं खरं सांग मालती, काय तुला सिमरनमध्ये राहुल नाही दिसत? ती तर त्याची जिवंत निशाणी आहे। जर सिमरन खुश राहिली तर राहुलची आत्माही आपल्याला माफ करेल, नाहीतर त्याची पत्नी आणि मुलीला घरातून काढून टाकण्याचं जे पाप आपण केलं आहे त्या त्राणापासून मुक्ती आपल्याला कधीच नाही मिळू शकणार। मी जे सांगितलं आहे त्यावर जरा विचार कर। चल आता झोप। Thank you.
दृष्टी दृष्टी उठ ना बेशरम, आशीर्वाद नाही मला ड्रेस सिलेक्ट करून दे। काय ताई, सकाळी सकाळी प्रभात फेरीसाठी ड्रेस सिलेक्ट करतेस का? झोपू दे ना। झोप 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 कुंभकरण, जेव्हा बघावा झोपतच असतेस। उठ, माझ्यासाठी ड्रेस सिलेक्ट कर। सकाळी सकाळी कुठे जायचंय तुला? तुला माहित नाही? मलाच ध्रुवकडे जायचंय। अरे यार, मग रात्री ड्रेस सिलेक्ट करायचा होता ना। तू उठतेस की नाही? दृष्टी, चल माझ्यासाठी ड्रेस सिलेक्ट कर। हे घे घाल। हा नाईट ड्रेस आहे, तुला काय वाटतं मी याला घालून पुन्हा झोपून जाऊ? अच्छा तर हा घाल। दृष्टी, हा ॲप्रन आहे, मला किचनमध्ये जेवण बनवायला नाही जायचंय, त्यांच्या घरी जेवायला जायचंय। दृष्टी, अरे काय घालायचं ते घाल यार। अच्छा ठीक आहे, राहू दे राहू दे, तू झोपून जा, मी स्वतःच बघते। थँक्यू। अरे रे, काय करून ठेवलंय हा ध्रुव? आपली खोली पण स्वच्छ नाही ठेवू शकत। ख्वाहिशाईची, अरे ख्वाहिशाईची वेळ झालीये। हॅलो ध्रुव बाळा। हाय बाळा, तशी तर मी सर्व तयारी करून ठेवली आहे, पण जेवायला काय बनवू हे नाही ठरवलं। आई अगं, काहीही बनव। असं कसं काही पण बनव, शेवटी घरची होणारी सून येणार आहे। तू सांग, तिला जेवायला काय आवडतं? तसं काही नाही आई, तू जे बनवशील ते ती खाईल। अरे ते तर मलाही माहिती आहे, पण काय आवड असते ना कोणाची। आई असं कर, जी भाजी तू सर्वात चांगली बनवतेस ना तीच बनवून टाक। आणि तसं पण तुझ्या बोटांमध्ये तर जादू आहे, जे पण बनवतेस ते चांगलंच बनवतेस। बस बस, जास्त मस्का मारायची गरज नाही आहे। एकदा लग्न होऊ दे, मग ही जादूची चव तुला दुसरीच्या हातात वाटू लागेल। मी असं करते, पालक पनीर बनवते, त्याच्याबरोबर शाही पनीर, मलाई कोफ्ता, व्हेजिटेबल मक्खनवाला आणि दही वडे आणि रसगुल्ले। अच्छा ठीक आहे, रसगुल्ले नको, गुलाबजामुन। मेन्यू बरोबर आहे ना की काही अजून बनवू? बस बस आई बस। अगं, घरच्यांसाठी जेवण बनवतेस, लग्नासाठी नाही? हे खूप जास्त आहे। काय जास्त नाही आहे, तुम्ही वेळेवर या। हा ठीक आहे आई, मी ठेवते। तुम्ही सकाळी सकाळी कुठे गेलेलात हो? हे आणायला गेलो होतो। क्या बात है, आज तुमच्या चेहऱ्याचा रंग काही वेगळाच सांगतोय। शारदा, जेव्हा खराखुरा आनंद असतो ना, तर तो आनंद आपल्या चेहऱ्यावर येतोच येतो। ख्वाहिशचं लग्न व्हावं, तिचा संसार थाटावा, यापेक्षा वडिलांना आणखीन काय हवं सांग ना। समजा हे लग्न झालंच, आज त्यांनी स्वतः आपल्या मुलीला जेवायला बोलवलंय। अच्छा तुम्ही स्वीट मध्ये काय काय आणलंय? काजूची बर्फी, ठीक आहे ना? हो हो अगदी। आणि गिफ्ट साठी? लाफिंग बुद्धा। अरे वा, तुम्ही तर खूपच समजदार झालात। अगं, तुझ्या संगतीचा परिणाम आहे काय? ख्वाहिश तयार झाली का? हो झाली झाली। तू एवढं ठामपणे कसं काय सांगू शकतेस ग? अनुभव आहे हो, अनुभव। अच्छा तुम्हाला आठवतं जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलेलो, तर किती वाजता भेटलेलो? 6 वाजता। आणि मी सकाळी 10 वाजल्यापासून तयार होते। खरं सांगा ना, तुम्ही किती वाजल्यापासून तयार झाले? अगं मी तर तयारी करूनच झोपलो होतो। मस्करी सोडा ना, खरं सांगा। अगं विसरलीस तू, अगं मी 1 तास अगोदरच पार्कामध्ये पोहोचलो होतो। वेळ तर जसा काही थांबलाच होता, आणि तू भेटल्यानंतर वेळ तर थांबायलाच तयार नव्हता। 2 तास कसे काही निघून गेले काहीच कळलं नाही ग मला। ख्वाहिश बाळा, गाडी आली ग।
जरा बघा तर आपली मुलगी किती सुंदर दिसते, कोणाची नजर न लागो। बाय आई। बाय बेटा। बाय बाबा। बाय बाय बाळा। अरे थांब, हे घेऊन जा। रोशनी बाळा, मी राहुलचा पिता बोलतोय। नमस्ते अंकल। नमस्ते बेटा। तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे। तुम्ही आंटीजींशी बोललात? हो बाळा, हे सांगायच्यासाठीच तर मी तुला फोन केलाय। मी तिला समजवलं, गोष्ट तिच्या ध्यानात आली सुद्धा आहे, आणि मला असं वाटतं की आज नाही तर उद्या ती मानेलच। थँक्यू अंकल। थँक्यू तर मी तुला बोलायला हवं बेटा। तू माझे डोळे उघडलेस बाळा, आजही तू बोललेले शब्द माझ्या कानात फिरतात आणि मला धिक्कारतात की हे देवा मी हे काय केलं, आपल्या सुनेला आणि नातीला घरातून काढलं, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं। अंकल, जे झालं ते झालं, तुम्ही बस आता हे बघा की पुढे त्यांना काही त्रास नाही व्हावं, त्यांना कुठल्या गोष्टीचं वाईट नको वाटायला। नाही होणार अजिबात, नाही होणार बेटा। या कामात बाळा तुझं खूप मोठं योगदान आहे, आणि नवनीतजींचं पण। मालतीने जे पण त्यांच्या इथे बघितलं त्याचा फार परिणाम झालाय तिच्यावर। नवनीतजी तर नेहमीच आमच्या कुटुंबाची मदत करत असतात, मग कुठलेही संकट येऊ द्या, ते नेहमीच सोबत उभे राहतात। ठीक आहे बाळा, मी फोन ठेवतो, जर राहुलच्या आईने ऐकलं तर। ठीक आहे अंकल, नमस्ते। नमस्ते बेटा। Hi. Hi. You're looking good. Thank you. अरे ख्वाहिश बेटा। नमस्ते अंकल। नमस्ते, सुखी रहा। नमस्ते आंटी। खुश रहा बाळा। हे आई बाबांनी पाठवले तुमच्यासाठी। अरे बेटा, हे तर सरळ सरळ फॉर्मॅलिटी आहे। हे तुझं स्वतःचं घर आहे बेटा, या सगळ्यांची काय गरज होती। अरे आपण उभे का आहात? अरे ये बाळा, ये ये, बस इथे बस बाळा, बस बस। अरे बबलू बेटा, तू थंडा घेऊन ये। दे, शाबाश, घे बाळा। अंकल तुम्ही घ्या ना। अग घे ना, घे। थँक यू। शाबाश। तू इथे बस, मी जरा किचनचं काम करून येते। आंटी मी पण तुमच्या सोबत येते, मी तुमची मदत करते। नाही बाळा, सर्व जेवण बनवलंय, फक्त वाढायचं बाकी आहे। असं पण काही दिवसांनंतर हे किचन तुलाच तर सांभाळायचंय। तू बस, मी आलेच। थंड पी ख्वाहिश बेटा। ध्रुव एक काम कर, ख्वाहिशला आपलं घर दाखव, जा। अगं हे सोबत घेऊन जा, जा। हो। Thank you.
हॅलो. नमस्ते नवनीत जी, मी रोशनी बोलते. नमस्ते बाळा, बोला. मी तुम्हाला थँक्स म्हणायला कॉल केला. जर तुम्ही माझी हेल्प नसती केली तर मी एकटी काहीच करू शकले नसते. यार थँक्स वाली कुठली गोष्ट आहे बाळा? थँक्स तर परक्यांना बोलतात ना, तू तर माझीच आहेस. आणि तसं पण थँक्स तर तुला बोलायला हवं, कारण त्या दिवशी तुझ्यासमुळे तर मी सिमरनसोबत पूर्ण दिवस घालवू शकलो. तसं काही बोलणं झालं का तुझं त्या लोकांसोबत? हो, माझं राहुलच्या बाबांशी बोलणं झालं. त्यांनी आंटींना समजवण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्या बऱ्यापैकी समजल्या पण. आणि ज्या बाकीच्या इच्छा आहेत त्याही पूर्ण होतील. दॅट्स गुड, ही तर चांगली गोष्ट आहे. हे सर्व तुझ्या प्रयत्नांचं परिणाम आहे. याचा सर्व क्रेडिट तुला जातं. तसं तुझं तर कॉलेज सुरू होणार होतं ना? हो हो. रेडी फॉर इट? ॲब्सल्युटली. दॅट्स गुड. बेटा हा कुठल्या पण स्टुडंटच्या लाईफचा सर्वात इम्पॉर्टंट फेज असतो. याला आपण मेक किंवा ब्रेक फेज असं देखील बोलतो. बट आय नो यू विल मेक द मोस्ट ऑफ इट. थँक यू. अच्छा आता मी फोन ठेवते. नमस्ते. नमस्ते. तर मॅडम कशी वाटली तुम्हाला ही खोली? खूपच सुंदर. सुंदर तर असणारच, कारण की ही आपल्या भविष्याची स्वप्नसुंदरी आहे. स्वप्नसुंदरी? मला काही समजलं नाही. स्वप्नसुंदरी म्हणजे ही ती जागा आहे जिथे मी आणि तू आपले भविष्याची स्वप्न बघणार. यू मीन टू से इट्स अ बेडरूम? नो, बाथरूम. बरंच लवकर समजलं तुला. ख्वाहिश ही ती जागा आहे जिथे मी आणि तू प्रेम करणार, समजणार, तक्रारीच्या गोष्टी करणार. हाऊ रोमॅन्टिक. मलाही हेच वाटत होतं की तू मला सकाळपासून रात्रीपर्यंत आणि रात्रीपासून सकाळपर्यंत प्रेम करावं, पण आता नाही, लग्नानंतर. ते तर करणारच, पण कामावर कोण जाणार? ध्रुव तू पण ना नेहमीच मस्करी करत असतोस. तेरी सावनी घटा की तरह, रूप पूर्णिमा की छटा की तरह, झील जैसे गहरे गहरे दो नयन खिल उठे हैं तेरी यादों के सुमन, कैसी मधुर लय है किसी रागिनी की, ये कैसी मधुर लय है किसी रागिनी की. हे तुझ्यासाठी. थँक्स. मला रेड रोजेस खूप आवडतात. असं आहे का? तर लग्नानंतर तुला रोज एक रेड रोज दिलं जाईल. हे माझं प्रॉमिस. खरंच? खरंच. लग्नानंतरही तू इतकाच रोमॅन्टिक राहणार ना? ते तर राहणारच, जोपर्यंत डोळे नाही उघडत तोपर्यंत. ध्रुव. ख्वाहिश.
बेटा जेव्हापासून तुझ्या बाबांनी लताजींच्या लग्नाचा निर्णय घेतलाय ना भाई, मी तर तुझ्या बाबांना सलाम करतो। काय विचारत होते का माझ्या बाबतीत? बाबा त्यांनी तुमची तर इतकी स्तुती केली की काय सांगू, खास करून लता त्याच्या लग्नाच्या स्टेप बद्दल।